आज आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये या मोठ्या अशा भागात या कार्यक्रम होत असताना त्या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असलेले आपल्या जुन्नर तालुक्याचे तरुण आणि तडकदार आमदार आपण जे बोलले साहेब या प्रसंगी उपस्थित असलेले प्रांत साहेब नंदन तर्फे कार्यभाषिकाचे सिद्ध साहेब आपले मी नेहमी सांगताना म्हणतो की पंढरपूरच्या रूपात पंढरपूरच्या त्याच पासून आपण झालेलं सबीर साहेब मला नेहमी तसे चांगलं सहकार्य करणारे माळी साहेब बाकीच्या अधिकाऱ्यांचं नाव मला माहिती आहे त्याबद्दल दुर्लक्ष करतो आमचे माऊलीचे दिवाळी साहेब व्यासपीठाचे पाठवले बसलेले सर्वच महत्त्वाचे अधिकारी या प्रसंगी उपस्थित असलेले शासकीय अधिकारी काही तहसीलदार आले असं म्हणतात काही तुम्ही ग्रामसेवक आले कसं ग्रामसेवकांना बोलू का ग्रामसेवक पत्रकार मंडळी सर्व लाभार्थी मंडळी बंधुबांधव विशेषतः या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण मला वाटतो बरेच वर्षानंतर निमंत्रण अधिकृत निमंत्रण केले त्याबद्दल मी सभी साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो आणि महर्षी माऊली साहेब बोलले की शासन आपल्या झालेला कार्यक्रम पंचायत शासन आहे परंतु त्याचं किती इफेक्टिव्हली ते काम केलं याचीही मला कल्पना नाही. आज ज्या विविध योजना आहेत त्या बऱ्याचशा काही या इथे सर्वात विविध योजना लावलेल्या आहेत याची मी राजकारणाच्या माध्यमातून जास्त अजून बोलायला गेलो नाही पूर्वी जास्त बोलत जायला आपण काही जास्त बोलत गेलो नाही परंतु आजच्या या कार्यक्रमाच्या नंतर जास्त खोलात जाऊन खऱ्या अर्थानं शासन आपल्या गाडी जाते की नाही किंवा गेले की नाही याची मी माहिती करून घेणार आहे. विशेषतः जर समजा आता एक घोषणा करायची म्हणजे आता आमच्या उमरा गावचे कोण ग्रामसेवक किंवा तलाठी ते आहेत का आहेत का उमरे गावचे ग्रामसेवक आणि तलाठी कोण कोण येत आलेच नाही ग्रामसेवक आणि तलाठी उमरे गावचे फक्त लाभार्थी ना बोलूया ठीक आहे म्हणजे मला वाटलं ग्रामसेवक सर्व ते आले असतील ठीक आहे. आपण जो उपक्रम उपक्रम अतिशय सुंदर आहे परंतु माझ्या माहितीप्रमाणे सर्वसामान्य लोकांचे अनुभव फार वेगळे असतात. सर्वसामान्य लोकांना खऱ्या अर्थानं प्रसाद मी जनरल सांगतो ना म्हणजे काय वैयक्तिक कोणाबद्दल बोलतो मी माझा अनुभव सांगतो की सर्वसामान्य लोकांना जनरली द्यायच म्हणते हेलमेट घालावे लागतात जेवणावर लागतं सर्व काही करावं लागतं म्हणजे माझा सुद्धा वैयक्तिक अनुभव आहे म्हणजे माझ्या टाकलेल्यावर लगेच काय भाग नाही माझ्यासारखा मी माझे आमदार आहे माझे लोकप्रतिनिधी आहे लोकप्रतिनिधीचे सुद्धा काहीतरी प्रोटोकॉल असतात परंतु मी बऱ्याचशा अधिकाऱ्यांना फोन करतो अधिकारी फोनच करा उचलत नाही विशेषतः आमच्या ग्रामसेवक मॅडम त्यांना फोन केला काही फोन उचलत नाही म्हणजे अधिकाऱ्यांनी अतिशय सक्षमपणे काम करायला पाहिजे ही माझी मला असं वाटतं तरच शासन त्यांच्या घरात दारापर्यंत जाईल नाहीतर शासन कशाला दारापर्यंत जाईल शासन ऑफिसमध्येच राहील शासनाने दारापर्यंत जाण्यासाठी जे नेटवर्क तुम्ही करायला पाहिजे ते नेटवर्क खऱ्या अर्थानं करणं गरजेचं आहे. नेटवर्क नसेल तर काहीच फायदा नाही आता तुमच्या आपल्या गावामध्ये छोट्या छोट्या काय लोकांना माहिती असेल शेतकरी लोकांना काय माहिती त्यांना काय माहिती कुठल्या योजना काय कशा काय म्हणतात मलाही माहिती होतं त्यांना तुम्ही कुठं म्हणतात ही वस्तुस्थिती मी सांगतोय माझी बेलके साहेबांना मी म्हटलं होतं की आमच्या घरी कोण आलंच नाही कुठले कुठल्या योजना सांगायला ते बोलले नाही ते आमदार माझ्या आमदारांना वगैरे योजना नाही तर आम्हाला काहीतरी इतरांना तर ऐकायला तरी म्हणतात ते कोण आला नाही याचा अर्थ माझं सांगण्याचा तात्पर्य हे की सर्वसामान्य नेटवर्क प्रत्येक गावामध्ये ग्रामसेवक असतो प्रत्येक गावामध्ये तलाठी असतो प्रत्येक गावामध्ये
तहसीलदार आणि ग्रामसेवक यांचा असायला पाहिजे आणि सर्वसामान्य म्हणजे समजा एक एक घरामध्ये जाण्याचं काम ठीक आहे. तुम्ही सर्वांना वृद्धांच्या सदस्यांना वृद्धांच्या सदस्यांच्या घरापर्यंतचं त्या सदस्यांच्या घरापर्यंत त्यांच्या या शासनाच्या विविध ज्या योजना आहेत त्या योजना खऱ्या अर्थाने पोहोचल्या की नाही ते पाहणं गरजेचं आहे. तरच शासन आपल्या आधारापर्यंत राहील असं मला वाटतं. परंतु सर्वसामान्य लोकांना माझी मानसिकता आहे असं मला वाटतं आणि त्यासाठी जो शासनाने हा उपक्रम घ्यायला घेतलेला आहे शासन आपल्या दारी मी कुठेतरी जाहिरात असली काहीतरी चाललं होतं तर दोन मुली काहीतरी म्हणत होते असं काहीतरी म्हणतात नाही आता आपल्याला पुढे जायचं नाही सरकारच आपल्या घरामध्ये येणार आहे घरी येणार आहे बरोबर अशी जाहिरात आहे परत हा टीव्हीला जाहिरात आहे माझ्या आमच्या घरी मला नको योजना हो ज्यांना योजना पाहिजे त्यांच्या घरी तर जाणं हे काम कोणाच आहे. दॅट नेटवर्क शुड बी देअर विदाउट नेटवर्क तुम्ही किती काय म्हणाल तरी ते काम होईल अशातला मला विरोध आहे. मी किती काम मी माझं येते काम कधीच कोणाकडं कधीच घेऊन देत नाही. परंतु सर्वसामान्य लोकांचं काम आपल्यापर्यंत घेऊन आलं आम्हाला एक काम चार वेळा घेऊन यावं लागलं तरी पण कामं झाली ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही आणि म्हणून हे नेटवर्क तुम्ही करा. ज्या ज्या योजनांच्या सगळ्या योजनांची काही मला कल्पना नाही परंतु जोपर्यंत तुम्ही ते नेटवर्क करत नाही तोपर्यंत तुमच्या शासन आपल्या दारी या योजनेचं यश येणार नाही. त्याच्यापर्यंत जाणार कसं कसं जायचं तुम्ही प्रत्येक गावाला ग्रामसेवक आहे प्रत्येक गावाला तलाठी आहे प्रत्येक गावामध्ये सरपंच आहे आणि सरपंच तलाठी यांच्या या कोऑर्डिनेशनच्या माध्यमातून सर्व सदस्य आहेत सदस्य घरात त्यांनी ते घरापर्यंत गेलेत की नाही पाहून तुमच्या अंगणवाडीच्या कार्यकर्त्यामध्ये असते सर्व काही आहे आणि या दृष्टिकोनातनं तर आपण तिथे गेला तर आणि परत शासन आपल्या दारापर्यंत जाईल नाहीतर चाललेलं तहसीलदार कार्यालय कोणा सर्वसामान्य जनतेला नाही मिळत नाही हा माझा अनुभव आहे. मग काय बोललो त्याच्याबद्दल काही राग मानू नका राग मानण्याचं काही कारण नाही त्याला थोडं सगळं कुठली बोलतो जाणार असं तुम्हाला माहिती आहे काही कारण नाही. परंतु मी नेहमीच मी लोकप्रतिनिधी असताना तालुक्यामध्ये बऱ्याचशा योजना आणण्याचा प्रयत्न केला म्हणजे खऱ्या अर्थानं ज्या पायाभूत सुविधा आणण्याचा खऱ्या अर्थानं ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या आणण्याचा प्रामुख्याने प्रयत्न केला. परंतु शासनाकडनं कुठलंही काम करून घ्यायचं असेल तर ते एक अडथळा शक्यत आहे. इट इज अ हार्ड प्रेस सरदी साहेब हसतायत आणि पूर्वी म्हणत होते की निर्घाट कोणाला माहिती घेणे कल्पना निर्घाट कोणाला माहिती घेणे कल्पना निर्घाट सोडवा ते हरकले करत जावं लागतं ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही आहे आणि त्या दृष्टिकोनात खऱ्या अर्थानं शासन आपल्या दारी हा आमचे जिल्हा परिषदेचे तरुण तहसीलदार ग्रामसेवकजी पाटे येत आहेत त्यांचे मी स्वागत करतो. एक अतिशय सुंदर अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आता येत्या रविवारी त्यांनी किती 22 का 23 लग्नांचं मोफत सामूहिक विवाहाचं त्यांनी आयोजन केलेलं आहे. सगळं कशासाठी दिलेलं आहे
यासाठी आपल्याला हे अधिकार शासनाने दिलेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून माझी आपल्या सर्व अधिकाऱ्यांना विनंती आहे की आपल्या हातामधून खऱ्या अर्थाने गंगा वाहत आहे हो, खऱ्या अर्थाने गंगा वाहत आहे ती गोरगरिबांपर्यंत पोहोचली पाहिजे. या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने काम झालं पाहिजे आणि विशेषतः ज्या महिला अधिकारी आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की आपण स्त्री शक्ती आहात, आपल्यामध्ये मायेची ओप आहे. तुकाराम महाराज ऐशी कळवळ्याची जाती करी लावावी नकुती हे कुणाचे हित वाई माऊलीचे शब्द माझ्या मनात. मला सांगण्याचं तात्पर्य हे की तुमच्याकडे ममत्व आहे. जेव्हा सर्वसामान्य माणूस फडाणी माणूस त्याला काही माहीत नाही असा माणूस सर्वसामान्य माणूस जेव्हा आपल्याकडे येतो त्या ममत्वेच्या भावनेनं त्यांचं काम आपण केलं तर नक्कीच तो दुवा लागतो. तो दुवा फार वेगळा असतो याचं मला कोणत्या तुम्हाला जाणं माहिती आहे. मी माळी साहेबांना एक उदाहरण नेहमी सांगितलं होतं माळी साहेब की एक व्हिडिओ होते त्यावेळेला माझ्याकडे नाव घेत नाही आणि ते व्हिडिओ त्यांचे ट्रान्सफर झाले. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचा आपण म्हणतो ना सेटअप करण्या कार्यक्रम करण्यासाठी संपूर्ण आपलं जिजामाता हॉल संपूर्ण फुल भरलेलं होतं आणि तिथे सर्वसामान्य लोकांना कुठे येते आणि त्यांच्या पिशवीमध्ये फक्त हार हार होता. तो हार घेऊन त्यांनी देत होते सर्वसामान्य लोक. याचा अर्थ त्याचा अर्थ ते उत्तरदायित्वाचे भावनेने त्यांच्यापर्यंत पोहोचवले तर त्यांचं काहीतरी काम त्या उत्तरदायित्वाच्या भावनेनं ते काम केलं असा. म्हणून अशा प्रकारे या कार्यक्रमातून मला या विशेष योजनांचा काही जास्त अभ्यास मी केलेलं नाही परंतु या सगळ्या योजना खऱ्या अर्थानं जे नेटवर्क आहे त्या नेटवर्कच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांपर्यंत कशा पोहोचतील या दृष्टिकोनातनं आपण प्रयत्न करावे. लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले पाहिजे. त्यांना अनुभव अशा कार्यकर्ता आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी केले पाहिजे असं मला वाटतं. कदाचित मी अधिकारी वर्गांना काहीतरी बोललं असेल तर त्याबद्दल काही दिलगिरी व्यक्त करतो परंतु खऱ्या अर्थानं गोरगरिबांपर्यंत या सर्व योजना नेटवर्कच्या माध्यमातून या पोहोचल्या पाहिजे त्याच्याप्रमाणे आपण हे करावं. मगाशी माऊलीशी बोलत असताना महानेट महानेटचं कनेक्शन कुठे प्रत्येक गावापर्यंत जायला पाहिजे ना असेल काय असं काहीतरी बोलले होते मला माहीत नाही परंतु त्या दृष्टिकोनात नक्कीच आपण काम कराल. आणि आपल्या जे खालच्या पातळीवर जे नेटवर्क आहे त्या नेटवर्क खालच्या पातळीच्या पासून नेटवर्क कसं पोहोचेल प्रत्येक दारामध्ये कसं पोहोचेल त्या दृष्टिकोनात काम केलं तरच शासन आपल्या दारी हा उपक्रम आपला यशस्वी होईल असं मला वाटतं. या कार्यक्रमाच्या माध्यमातून बरेच वर्षानंतर मला अधिकृतपणे बोलवला असं माझ्या आमदारांना बोलत असतं तर तो अधिकृतपणे बोल प्रोटोकॉल आहे माझे आमदार तिथे गेलेले हा काय काय अधिकारी माझे आमदार तर नाही तुमचे मोठमोठे अधिकारी ते आहेत पण काही माझे आमदार म्हणजे त्यांना सुद्धा प्रोटोकॉल आहे. आता त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण मला प्रथमता इथे बोलवलं पहिल्यांदा तिथे बोलवलं त्याबद्दल मी आता मी मला वाटतं तहसीलदार साहेबांनी बोललेले तहसीलदार साहेबांचे आणि त्यांच्या सर्व टीमचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. जय जय महाराष्ट्र. घोलप सेल्स अँड मशिनरी कडबाकुट्टी पीव्हीसी पाईप जीआय पाईप मल्चिंग पेपर पिठाची गिरणी रेन पाईप सिमेंट पाईप एचडीपीई पाईप राईस हॉलर स्प्रिंकलर प्लास्टिक क्रेट सिमेंट चेंबर बॅटरी पंप ठिबक पाईप पॅकेजिंग मटेरियल सर्व वॉल पेट्रोल पंप प्लंबिंग मटेरियल गार्डन पाईप एसटीपी पंप यासह सर्व प्रकारचे कृषी पंप आणि मोटार तसेच नळ पाणी पुरवठा योजनेचे साहित्य मिळण्याचं एकमेव ठिकाण घोलप सेल्स अँड मशिनरी. त्यासोबतच पंचायत समिती कृषी विभाग यांच्या अनुदानास पात्र असलेले सर्व साहित्य टेस्ट रिपोर्ट व जीएसटी बिलासहित मिळण्याचं हे एकमेव ठिकाण पंचायत समितीपासून अगदीच 2 मिनिटाच्या अंतरावर. अनुदानास पात्र असणारे साहित्य 5 HP पाणबुडी मोटर पंप 3 HP पाणबुडी मोटर पंप ताडपत्री प्लास्टिक क्रेट पीव्हीसी पाईप राईस हॉलर कडबाकुट्टी बॅटरी पंप सरी रेझर एसडीपी पाईप
हे सर्व वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण घोलप सेल्स अँड मशिनरीज. आमचा पत्ता शंकरराव बुट्टे पाटील मैदानासमोर, जुन्नर ओतूर रोड, जुन्नर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. संपर्क क्रमांक 7625-9951 तसेच 7725-9951. सर्व शेतकरी बांधवांनी एक वेळ अवश्य भेट द्या घोलप सेल्स अँड मशिनरी. प्रोप्रायटर अशोक भगवंतराव घोलप. एकदा अवश्य भेट द्या.